मित्रांनो नमस्कार। जेथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे अपयशालाही कमीपणा घ्यावा लागतो। ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते, ज्ञान तुमचेच रक्षण करते। जीवन हे मोबाईल मधील म्युझिक प्लेयर नाही की प्रत्येक वेळी आपल्या आवडीचे गाणे नेहमी वाजवू शकू, तो एक रेडिओ आहे। आपण तडजोड करणं शिकायला हवं आणि जीवनात जे काही येईल ते स्वीकारून आपल्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल कृतज्ञ राहून आनंदाने जगायला हवं। प्रत्येक मानवी नात्यात अडचणी ह्या येतातच, पण त्या सगळ्या अडचणींवर कसोट्यांवर आपण मात करून अखेरपर्यंत त्या आठवण्या आपल्यासोबत उरत असतात। आपली खरी माणसं कोण असतात हे आपल्याला ओळखता आले पाहिजे। ज्यांचे हात आपण घट्ट धरून पुढे जातो तीच माणसं उगीचच आपले हात मध्येच सोडून जात असतात किंवा गेलेले असतात। ती माणसे आपल्या प्रवासातले तात्पुरते सोबती होते इतकंच आपण समजायचे असते आणि पुढे चालू लागायचे असते। माणसं म्हटली की त्याच्या वागण्यात बोलण्यात व त्याच्या वर्तनात कमी जास्त गोष्टी व्हायच्याच आणि ते अगदी नैसर्गिक आहे। प्रत्येक माणसातली नाती ही पूर्णतः निस्वार्थ कधीच नसतात आणि त्यात फारसं वावगंही काही नसतं हे आपण नेहमी लक्षात ठेवायलाच हवं, म्हणजे आपल्याला अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येत नाही। आपण फार जवळून अनुभवले असते की प्रत्येक माणसाचे पाय अगोदर जमिनीवर मातीला लागलेलेच असतात, मग आपण उदास का होऊ लागतो? एवढ्या तेवढ्याने तसा भारावून जाण्याचा आपला स्वभाव असूच नये आणि त्या कोणालाही पराकोटीचा आदर्श म्हणून जास्त मानत बसू नये। कितीही त्रास झाला किंवा वेदना झाल्या तरी जबाबदारी स्वीकारणाऱ्या माणसाला रडण्याचा अधिकार नसतो। आपली माणसं तीच असतात जे आपण आपली म्हणूनच समजून वागत असतो। त्यांना प्रथम ओळखायला शिका व त्यानंतर तसे त्यांच्याशी वागण्याचा प्रयत्न करा। आपल्या किमतीचा आणि हिमतीचा अंदाज कधीच कोणाला सापडू द्यायचा नसतो, कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो। खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात, त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं। आयुष्य गोड आहे, फक्त समोरच्याला त्रास होईल असं जगू नका, तर समोरचा आनंदी कसा होईल हे समजून जगा। ऑक्सिजन असो किंवा माणसाचे विचार, एकदा पातळी खाली आली की धोका वाढतो। स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो। कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते। म्हणूनच स्वभाव सुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन आहे। मित्रांनो, जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला आपल्या मित्रमंडळीमध्ये आप्तेष्टांमध्ये शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा आणि रोज असे नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद धन्यवाद।